फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथील एका वडिलाने मुलीविरुद्ध चोरीची तक्रार दिली आहे. माहेरी आलेल्या मुलीने 1,15,000 ऐवज लंपास करून साथीदारासोबत पसार झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथील सर्जेराव डिडोरे यांनी आपल्या मुलीविरुद्ध साथीदाराच्या सांगण्यावरून घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरी केल्याची तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथील सर्जेराव डिडोरे यांच्या मुलीचा विवाह मागील 4 महिन्यांपूर्वी खुलताबाद तालुक्यातील कणकशिळी येथे झाला होता. आखाडाचा महिना असल्याने मुलगी गुरुवारी माहेरी आली होती. ती 6 जुलै शुक्रवारपर्यंत वडिलांच्या घरी राहिली. त्याच काळात तिने घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम अशी 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय आणि ही चोरी तिने गावातच राहणाऱ्या मजहर मुसा पठाण याच्या सांगण्यावरून केली असल्याचा संशय तिच्या वडिलांना असून त्यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दिली असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे हे करत आहेत. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर.